काही आमदारांचे चेहरे बघून द्यायचे किंवा नाही द्यायचे हे जर ठरवायला लागलं तर मग ही असलेली प्रथा ही मोडकळीस येईल अशा प्रकारे आत्ता घडलेलं आहे. आमच्या विरोधात असलेल्या आमदारांना मी शिक्षा देणार, निधी न देऊन वगैरे अशा प्रकारची एक मानसिकता झालेली आहे. आणि निवडणुकीची आता सुरुवात झाली त्यावेळेला तुम्ही पुन्हा शेतकऱ्यांना खुश करण्याकरता काय निधी दिला, तर हा केंद्राचा भेदभाव चालूच आहे. राज्य शासनाचा आणि केंद्राच्या बजेटचा जर आपण जर अभ्यास केला तर जेव्हा अंदाजपत्रक मंजूर होतं त्यावेळेला विशेष प्रत्येक कामाकरता निधी वाटप केला जातो. त्यातले जिल्हा नियोजन मंडळाचं आर्थिक बजेट असतं ते ठरवलं जातं, त्याप्रमाणे ते पैसे वितरित होतात आणि तिथली जिल्ह्यातली कामं होतात. काही ग्रामीण विकासचे काही कार्यक्रम आहेत, रस्ते करणं, समाज मंदिर करणं किंवा ग्रामपंचायत कार्यालय बांधणं याकरता निधी आहे. पण तो वाटप करताना लोकप्रतिनिधी आमदारांच्या शिफारसीवर तो निधी वाटप केला जातो. म्हणजे त्या विधानसभा मतदारसंघाचा जो आमदार प्रतिनिधित्व करतो त्याच्या मतदारसंघात ते पैसे योग्य प्रमाणे वितरित होतील. त्यामध्ये जर काही आमदारांचे चेहरे बघून द्यायचे किंवा नाही द्यायचे हे जर ठरवायला लागलं तर मग ही असलेली प्रथा ही मोडकळीस येईल अशा प्रकारे आत्ता घडलेलं आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या शिफारसी त्याच्या मतदारसंघाकरता या सरसकट नाकारल्या गेल्या आणि त्याकरता काही आमदारांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला. न्यायालयाने छोटी आदेश दिले की नाही असं चालणार नाही, तुम्हाला राज्यातल्या प्रत्येक जनतेला हा विकास निधीचा लाभ मिळाला पाहिजे. आणि त्यातून मग आता कोर्ट कचेरी चालू आहे. परंतु आमच्या विरोधात असलेल्या आमदारांना मी शिक्षा देणार, निधी न देऊन वगैरे अशा प्रकारची एक मानसिकता झालेली आहे. त्यातला काही बदल होतो आहे थोडासा, पण महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. आणि आता पक्षांतर घडवण्याकरता या सगळ्या उपाययोजना केल्या जातात हे दुर्दैवी आहे. मला वाटतं महाराष्ट्रातली जनता जेव्हा निवडणुकीला सामोरं जाईल किंवा हे आमदार जेव्हा निवडणुकीला सामोरं जातील आणि जनतेकडे पुन्हा जातील तेव्हा जनता त्यावर योग्य तो निर्णय घेईल. केंद्राचा भेदभाव बऱ्याच ठिकाणी चाललेला आहे. म्हणजे राज्य बघून आता आज किमान हमी किंमत वाढवली ती बरोबर निवडणुकीच्या तोंडावर वाढवलेली आहे. ज्या दिवशी किमान हमी किंमत ठरवायचा निर्णय घेतला त्याच वेळेला काय घेतलं तुम्ही वाढ बघितली आणि निवडणुकीची आता सुरुवात झाली त्यावेळेला तुम्ही पुन्हा शेतकऱ्यांना खुश करण्याकरता काय निधी दिला, तर हा केंद्राचा भेदभाव चालूच आहे. म्हणून आम्ही ते केंद्राचं सरकार बदललं पाहिजे याकरता आग्रही आहोत. अगदी आता ज्यावेळेस शेवटचं सत्तांतर झालं अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर अनेक शरद पवार गटाचे आमदार असतील किंवा तुमचे आमदार असतील त्यांना निधी दिला गेला नव्हता किंवा काही जणांना निधी वाढून दिला गेला होता. तुम्ही किती दिवस झालं राजकारणात आहात, संसदेत तुम्ही काम केले, राज्याच्या राजकारणात काम केले, असं कधी महाराष्ट्रात घडलं होतं आणि याच्यावरती उपाय म्हणून तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे? उपाय एकच आहे, सरकार घालवलं पाहिजे. कारण सरकारने विधी वाटपाचं एक अस्त्र उगारलेलं आहे आणि आम्हाला जे शरण येणार नाहीत किंवा आमच्याबरोबर जे सत्तांतर करणार नाहीत त्यांच्यावर आम्ही हे अस्त्र उगारू आणि तुमच्या मतदारसंघातील जनतेला आम्ही शिक्षा देऊ, तुम्हाला निधी नव्हतो हे तरी सूत्र अवलंबिलेलं आहे. म्हणून मी काल एका वाहिनीला बोलताना मी म्हटलं होतं की हा पक्षांतर बंदी कायदा म्हणजे घटनेचे 10वे परिशिष्ट, जे ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो, हे संपूर्णपणे कुचकामी ठरलेलं आहे. राजीव गांधींनी 1985 साली पक्षांतर बंदी कायदा आणला एका चांगल्या उद्देशानं आणला, परंतु 2003 त्यामध्ये वाजपेयी सरकार असताना अरुण जेटलींनी आमूलाग्र बदल केला आणि तो 2003 बदल केलेला पक्षांतर बंदी कायदा हा कुठलंही पक्षांतर रोखू शकलेला नाही, त्यावर काही अंतिम निर्णय लागत नाही. आता अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की 22 जूनला शिवसेनेची फाटाफूट झाली, पक्षांतर झालं आणि आज जवळजवळ 16-17 झालेत अजूनही आपल्याला निर्णय देता येत नाही, तिथल्या मतदारांना सांगता येत नाही की तुम्ही ज्या पक्षाला मतदान केलं होतं
आणि त्या पक्षाचा आमदार निवडून दिला होता, तो त्या पक्षातच आहे का नाही हे जर आपल्याला न्यायव्यवस्थेला जर सांगता येत नसेल, आपल्या संविधानाला सांगता येत नसेल, तर त्यामध्ये काहीतरी दोष आहेत. म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की मला म्हणजे खरं म्हणजे फार दुर्भाग्यपूर्ण वाटतं की आज सुप्रीम कोर्ट हतबल झालेला आहे, कारण व्यवस्थेमध्ये जी कायद्यामध्ये जी व्यवस्था आहे की विधिमंडळाच्या अध्यक्षांनी न्यायाधीशाच्या भूमिकेतून पक्षांतर झाले का नाही याचा निवाडा दिला पाहिजे. आता खटला कधी चालवायचा आहे ते त्यांच्या हातात आहे, म्हणजे 5 वर्ष खटला चालवला तरी काही त्यात कायदेशीर तरतूद नाही आहे. आणि म्हणून दररोज सर्वोच्च न्यायालयाला ताशेर ओढावे लागतात, पण ताशेर ओढून कोणाचं समाधान होत नाही, त्यातून काही निर्णय बाहेर येत नाही. तर मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी कडक भूमिका घेतली पाहिजे. अशा प्रकारे खटला न चालवण्यामुळं जो अप्रत्यक्षपणे पक्षांतर झालं नाही, पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही याचा प्रयत्न चाललेला आहे. शेवटी विधानसभेचे अध्यक्ष हे एका पक्षाचे आमदार आहेत, त्या पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं आहे, त्यांना निवडणुकीला उभे केलेलं आहे, ते त्या पक्षाच्या विचारधारेशी सहमत आहेत. त्यांची आपसात चर्चा झाली तर त्यामध्ये काही गैरमान्याचं कारण नाही, पण ते न्यायिक प्राधिकरण किंवा ट्रायब्युनल म्हणून काम करण्याकरता अयोग्य आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि ती व्यवस्था पार्लमेंटनी संसदेने ताबडतोब ह्या पक्षांतर बंदी कायद्याला निलंबित करून नवीन कायदा आणला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे.